शिवबा दिवसेंदिवस मोठा बाळशेदार आणि राजबेंडा दिसत होता। त्याचे ते आंगडे कुंचडे, वाघनखे, वाळे, चाळ, घाकऱ्या, लावलेली कमरेची साखळी, काजळ आणि सगळेच काही आगळे दिसत होते। तो मोठा गोड हसे, गोड दिसे। लवकरच त्याने सर्वांना वेड लावले। आईसाहेबांच्या दासी कुळंबिनी आता आईसाहेबांच्या राहिल्या नव्हत्या। शिवबाने त्यांना केव्हाच जिंकून टाकले। त्या आता केवळ त्याच्या सावल्या बनल्या। त्याच्या कौतुकात सर्वजणी भान विसरून जात असत। त्याचे ते गोल गोल काळेभोर डोळे शिंपल्यात ठेवलेल्या काळ्या करवंदाप्रमाणे हलत डोलत शहाजीराजे शिवनेरीवर आले। गडावर गोड गडबड उडून गेली। आईसाहेबांच्या महालात विशेष आनंद दाटला। शिवबा अलंकृत होऊन वडिलांची वाट पाहत होता। राजे आले। आईसाहेबांनी पदर सावरी शिवबाला राजांच्या हाती दिले। राजांनी प्रेमभराने पुत्रमुख पाहिले, पुत्रदर्शन घेतले। ते युद्धमय, रक्तमय, अग्निमय परिस्थितीतून आले होते। त्यांच्या हाताला आणि दृष्टीला ते सुख गुलकंदाच्या गिलाव्यासारखे आनंददायी वाटले। त्यांना आनंदाने एवढा गहिवर आला की त्यांनी अपरंपार बक्षिसे, इनामे, दाणे, महादाने भराभर सर्वांना दिली। ते देतच होते। हत्तीपासून हिऱ्यापर्यंत सर्व आकाराची व प्रकारची खैरात त्यांनी केली। गडावरच्या लोकांना वाटले जन्माला आला तो केवळ सरदार पुत्र नव्हेच, राजपुत्र। शहाजीराजांनी 4 दिवस गडावर सुखात काढले। शहाजान बादशाह फौजेसह बुरहानपुरात येऊन दाखल झाला। दिनांक 1 मार्च 1630। मालकच आले। शहाजीराजांनी शिवबाचा व त्याच्या आईचा निरोप घेतला। ते गड उतरले, नोकरीवर दौडत गेले। दौलताबादेस निजामशहाने मलिक अंबराचा पुत्र फत्तेखान याला आपल्या बायकोच्या हट्टाखातर मुख्य वजीर नेमले। वजीर साहेबांनी वजिरी मिळताच निजामशहाला कैदेत टाकले व कैदेतून त्याचा खून पाडला। हुसेन शहजाद्याला फत्तेखानाने लगेच गादीवर बसवले। शुक्ल संवत्सर संपले, चैत्र उगवला। उन्हाळ्याने आपली कारकिर्द सुलतानी थाटात गाजवली, पार पाणी आटवले। उन्हाळ्याची मुदत संपली, लोक पावसाची वाट पाहू लागले। पावसाळा आलाच नाही, उन्हाळाच चालू राहिला। पाऊस अजिबात पडला नाही 1630 जूनपासून। शेतकरी आणि गुरेवासरे हमरून पावसाला बोलावीत होती, पण त्याला पुन्हा पाना फुटेना असेच रणरणत वर्ष गेले। दुसरे वर्ष आले 1631। लोक कमालीच्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले। लोक चिंताक्रांत प्रश्नार्थक मुद्रेने वावरू लागले। पाऊस पडेल का, पाऊस पडेल का? नंदीबैलाने याही वर्षी नकाराची मान हलवली। भयंकर दुष्काळ पडला, पावसाचा थेंब नाही। 2 वर्ष पृथ्वी पारोशी राहिली, जमीन गाभळली, विहिरीचे खडक उघडे पडले। चारा नाही, अन्न नाही, ऊन रणरणते आहे, खायला कण मिळेनासा झाला। पोरेबाळे भूक भूक करीत आयांच्या कुशीत मरून पडू लागली। लोक झाडांचा पाला उरबाडून खाऊ लागले, झाडांचेही खराटे झाले। निवडुंगाचे काटे झाडून लोक निवडून खाऊ लागले। इतकेच काय, पण एवढा हाहाकार उडाला की लोक भूक भागविण्यासाठी जनावराचे शेण खाऊ लागले, कुत्र्याचे मांसही। डोळे गाल व पोटे खोल गेलेले हाडाचे सापळे भूक भूक करीत रस्त्याने हिंडू लागले व जागी मरून पडू लागले। काही ठिकाणी तर लोकांनी माणसाचेच मांस खाल्ले। भुकेला लाज, नीती, भीती, अब्रो, दया, प्रेम इत्यादी काही सुद्धा माहीत नसते। अन्नाकरिता भूते बनवलेली माणसे कशावर तुटून पडतील याचा नेम राहिला नाही। काय ही भयंकर स्थिती, तिचे वर्णन करायला चित्रगुप्तही असमर्थ ठरावा। सुलतानी अपुरी पडली म्हणून काही अस्माने महाराष्ट्रावर कोसळली। सुलतानीमुळे पळून लपून जीव आणि अब्रू वाचवता तरी येत होती, पण भुकेला कसे चुकवायचे ती तर पोटातच शिरून बसली होती। देश स्थिती पाहत अहोरात्र तळमळत भटकत निघालेले समर्थ रामदास सांगत होते, पदार्थ मात्र तितुका गेला नुसता देशची उरला। जन बुडाले बुडाले पोटे विन गेले, बहु कष्टले कष्टले किती येके मेले। माणसा खावाय अन्न नाही, अंथरून वांगरून तेही नाही। किती अनाचारी पडले, कितीक यती भ्रष्ट झाली, कितीक ते अपरंदली मुले बाळे, कितीक ते जीव घेतली, कितीक जळी बुडाली, जळीली ना पुरली किती येक।
भिक्षा मागता मिळेना अवघे भिकारीच जना, काय म्हणावे लोकस्थाना भ्रष्ट झाली, कितेक तेथेची मेली उरली ती मराया आली, गावावरी प्राणी मात्र झाले दुखी। एका भाकरीच्या तुकड्यासाठी लोक घरे घराची लाकडे सोने माती भांडेकुंडी सर्वस्व विकावयास तयार झाली।